बालाकोट इथल्या हल्ल्याचं राजकारण करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी. राफेल असतं तर निर्णय वेगळा असता, असं नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य हे आपण हवाई लढाई हरल्याची मोदी कबुली देत आहेत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीचा हवाला देत, पाकिस्तानच्या विमानांशी सामना न करू शकणारे विमान अभिनंदन यांना दिल्याने ते युद्ध कैदी झाले, असा आरोपही चव्हाण यांनी केलाय. असा युद्ध करायची घटनात्मक जबाबदारी ही पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची असते. म्हणजे मध्यंतरी पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं होतं ते सगळे लक्षात सोडले, ते जबाबदार वक्तव्य होतं. शेवटी जबाबदारी ही पंतप्रधानांनी आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे चार मंत्री असतात पंतप्रधानांचे, त्यांचीच असते. आता त्यांनी कुठलं विमान वापरायचं किंवा कुठलं शस्त्र वापरायचं, कुठला बॉम्ब वापरायचं हे ठीक आहे, तर हवाई हल्ला करायचा का कराचीच्या बंदरावर जहाजाने हल्ला करायचा का आपलं वायुद सैनिक आपले घुसवायचे पाकिस्तान बॉर्डरमध्ये, ते LOC मध्ये घुसवायचे का IB मध्ये घुसवायचे, हा निर्णय हा पंतप्रधानांच्या दर्जा लेवलला होतो. मग कुठलं युनिट वापरायचं, मराठा लाईट इन्फंट्री वापरायची का सिख रेजिमेंट वापरायचे, हा त्या सेनाप्रमुखाचा निर्णय असतो. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण भारताकडून काहीही स्पष्टपणे अधिकृत माहिती दिली जात नाही. एक अनेक मराठी माझ्याकडे मराठी वर्तमानपत्र नाहीत, पण माझ्याकडे इंडियन एक्सप्रेसची कॉपी आहे. 2 दिवसापूर्वी एका नियतकालिकाच्या कार्यक्रमामध्ये, इंडिया टुडेच्या इंडिया कॉन्क्लेव्ह कार्यक्रमामध्ये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक वाक्य त्या ठिकाणी उच्चारलेलं आहे. ते अनावधानाने उच्चारलेलं नाही आहे, कारण इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये प्रधानमंत्र्यांचं स्पीच हे लिखित होतं, तरी टेलिप्रॉम्प्टर वापरून ते स्पीच दिलं, प्रत्येक अक्षर आणि अक्षर हे पूर्वी लिहिलेलं होतं, त्यामुळे ते चुकून झालेलं नाही, अनावधानाने झालेलं नाही. ते काय म्हटले, ही जी इंडियन एक्सप्रेसची बातमी दाखवतो आपण सगळ्यांनी पाहिले असेल, ते रिझल्ट्स मे हॅव बीन डिफरंट इफ इंडिया हॅड राफेल. आता यामध्ये राफेलचा कुठं उल्लेख करायचं काही कारण नव्हतं असं माझं स्पष्ट मत आहे, पण प्रधानमंत्र्यांनी राजकारण करण्याच्या हेतून हा उल्लेख केला. कारण काय म्हणतात प्रधानमंत्री, आमच्याकडे जर चांगलं विमान असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, तुम्ही या निकालाबद्दल समाधानी नाही, हे बोलायची काय गरज होती का? राफेलच्या खरेदीत काँग्रेसमुळे उशीर झाला हा आरोप चुकीचा आहे. 126 राफेल विमानांची गरज असताना ही संख्या 36 का आणली याचं उत्तर अद्याप मोदी यांनी दिलेलं नाही. इतर देशांनी राफेल भारतामागून खरेदी केलं, परंतु दलालांची वाट पाहत मोदींनी विमान खरेदीमध्ये उशीर केलाय. टेक्निकल इव्हॅल्युएशनमध्ये 2 विमानं मान्य झाली, एक युरो फायटर आणि एक राफेल, आणि या दोघांपैकी कमी किंमत कोणाची आहे, ती किंमत झाली ठरली ही 2011 मध्ये. त्यामध्ये सरकारचा किंवा पॉलिटिकल पक्षाचा किंवा काँग्रेस पार्टीचा काय रोल आहे? ही प्रक्रिया सगळी मोदी सरकारने केली असती, सगळी प्रक्रिया करावी लागली असती, त्यातले कुठली स्टेप आपल्याला वगळता आली असती? म्हणजे काँग्रेस सरकारनं वेळ केला म्हणणं हे इतकं अन्यायकारक आहे की हा सगळा तुम्ही आरोप करताय हवाई दलाच्या क्षमतेवर आरोप करताय, आणि याला माझा गंभीर आरोप आहे. सरकारने 110 विमानांचं पुन्हा यावर्षी टेंडर काढले, मोदी सरकारमुळे राफेल विमाने येण्यास 5 वर्षाचा विलंब झाला, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केलाय.